पहाटे 4 वाजता मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जाणारी मालवाहू ट्रक पलटी झाल्याने नाशिककडून मुंबईकडे येणाऱ्या 4-चाकी वाहनाच्या कसारा घाटात लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आले. काही काळ या ठिकाणी वाहतूक ठप्प झाली. या घटनेची माहिती मिळताच कसारा पोलीस तसेच स्थानिक नागरिक व हायवे टीमच्या वतीने पलटी झालेल्या ट्रकला रस्त्याच्या दुतर्फा करण्याचे काम चालू होते. जनसन साठी प्रगती सचिन दिवटे नवीन नाशिक.